सांभाळून सांभाळून, नाही तर आपलं सरकार कसं पडलं तसं तुम्ही पडायला पक्क. आज खरं तर इथे येत असताना, कसब्यामध्ये येत असताना मला सांगितलं होतं की एक 200 मीटरची रॅली आहे आणि त्यानंतर सभेला जायचंय. मग ठीक आहे, आपण सभेला पोहोचू 5-10 मिनिटात, भाषण होईल. मी आहे, सुनील केदार साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, आपले उमेदवार साहेब आहेत, रवींद्रजी आहेत, सचिन भाऊ माझ्यासमोर धावत होते, आपले विशालजी कुठेत, संजय मोरेजी आहेत, सगळेच आपले शिवसैनिक आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. मला वाटलं आपण 5 मिनिटात पोहोचू आणि सभेला सुरुवात होईल. पण झालं असं की मी थोडं हडबडलो. म्युलर, हे प्रचारातून तुम्ही सुरुवात केली की आपण जिंकून आलो आहे आणि गुलाल कुठे? मला वाटतं नुसतं एक फॉर्मॅलिटी म्हणून तर निवडणूक राहिलेली आहे, पण ती देखील प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. आपल्याला 26 तारखेला मतदान करायचं आहे. चिन्ह कुठचं आहे? तो काँग्रेसचा असं आहे, पण शिवसेनेसोबत आला की सिंघमचा पंजा होऊन जातो तो. किती नंबरवर उमेदवार आहेत? झालंय काम. आम्हाला लवकरात लवकर रवींद्रजींना विधानभवनात घेऊन यायचंय, तर तुम्ही तुमचं काम करायचंय. पण आज इथे आल्यानंतर खरोखर मला आनंद होतोय. इथे दोन्हीकडे, म्हणजे डावीकडे उजवीकडे सगळीकडेच आणि चारही बाजूला सगळेच लोक इथे ह्या सभेला असेल, महाविकास आघाडीला असेल, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि ही रॅली होत असताना, रोड शो होत असताना, कुठून तरी टेरेस मधून, कुठून तरी बाल्कनी मधून, कुठून तरी खिडकीतून मला एक आवाज यायचा, 50 खोके, 50 खोके, 50 खोके. आला ना सगळीकडून आवाज? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही एकदम ओके बोलल्यानंतर तुमच्या मागे कुठे आम्ही पोलीस पाठवलेत? तुमच्या घरांवर धाडी पाडल्यात? तुमच्या मागे कुठची एजन्सी लावली आहे? नाही लावली आहे. जरा ड्रोन थोडा मागे घे ना, बोलायला अडचण होते. सांभाळून सांभाळून, नाही तर आपलं सरकार कसं पडलं तसं तुम्ही पडायला पक्क. त्यांना आता महाराष्ट्रातून पळवून लावायचंय. पण तुम्हाला एक सांगतो, आज मी इथे आलो आहे, जे आज तुम्ही माझं कौतुक करत आहात की एकटा लढत आहे, 32 वर्षाचा तरुण आहे, लढत आहे, गद्दारांना टक्कर देते, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत ही सगळी जनता उभी आहे.